सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या वसुलीच्या बाबतीत नव्याने जो कायद्यात दुरुस्ती आलेले आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एकशे चोपन्न ब एकोणतीसप्रमाणे वसुली दाखल्याची मागणी ते आमचे कार्यालयास किंवा तुमच्या निबंधकांच्या कार्यालयास करू शकतात विशेषतः सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या वसुली ज्या आहेत त्या दोन पद्धतीने होऊ शकतात जिथं साधं सर्वसाधारण वसुली आहे ती कलम एकशे चोपन्न ब एकोणतीसप्रमाणे निबंधक करू शकतात जिथं मो त्या खर्चाबाबतीत मोठ्या प्रमाणात विवाद आहेत वाद आहेत अशा ठिकाणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एक प्रमाणे दावा दाखल करून सहकार न्यायालयातून त्याचा वसुली दाखला मिळवता येतो आता असे वसुली दाखले मिळाल्यानंतर कलम एकशे एक एकशे एक, एक हा पूर्वीचा कलम एकशे चौपन्न ब एकोणतीस हा आत्ताचा कलम व कलम एक्क्याण्णव याप्रमाणे जे वसुली दावे दाखले मिळालेले आहेत त्यांची वसुली ग गृहनिर्माण संस्था फेडरेशनच्याकडे वसुली जे अधिकारी जे आहेत त्यांच्यामार्फत करता येऊ शकते आणि त्यामुळं वसुली ही नेहमी नहीं, नहीं, नियमितपणे करता येऊ शकते बऱ्याच वेळेला वसुलीचे दाखले करण घेण्याची कोणतीही प्रक्रिया वर्षानुवर्षे केली जात नाही ही प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्यासाठी कायद्यामध्ये स्पष्ट तरतुदी आहेत विशेषतः त्या, त्या संबंधितांना वेळेवर नोटिसा देणे नोटिसा दिल्यानंतर त्यांनी पैसे नाही भरले तर त्याचा दावा दाखल करणे ह्या गोष्टी त्या त्या त्या, त्या वेळे करणं गरजेचं आहे विशेषतः सहकारी संस्था समिती या बाबतीत दुर्लक्ष करतात कोणत्याही परिस्थितीत थकबाकी झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत वसुली दाखला दाखल करणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त काही वेळेला चुकीचा पायंडा पाडला जातो आणि तो म्हणजे प्रत्येक ठिकाणी थकबाकीदाराला अडवणूक केली जाते आणि मग याचं रूपांतर वादात होतं वास्तविक पाहता नीत रितसर जी प्रक्रिया आहे ती पार पाडली तर वाद वाढत नाहीत आणि दाखल्याच्या प्रक्रियेमध्येच पन्नास टक्केपेक्षा जास्त वसुली होऊन जाते काही वेळेला दाखला दिल्यानंतर वसुली होते आडली दहा ते पंधरा टक्के व्यक्तींना वसुलीची जप्ती वगैरे अशी कारवाई करून वसुली करावी लागते तरी या बाबीचा नोंदी या सहकारी गृहनिर्माण संस्थांनी घ्यावा हे मी आवाहन करीत आहे